नमस्कार, मी प्रणती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणती किचनमध्ये स्वागत करते। चला रेसिपी बघण्यासाठी माझ्या किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत रेड वेलवेट हार्ट शेप केक आहे, तो पटकन कसा सजावट करायचा। बरेच वेळा लोकांना प्रपोजल किंवा व्हॅलेंटाईन डेसाठी हवा असतो, तर आपण तो कसा पटकन सजवणार आहोत ते बघूया। मी हा रेड वेलवेट केक आहे हा 250 ग्रॅमचा घेतलेला आहे। आपल्याकडे बदाम आकाराचं जर भांडं असेल तर त्याच्यात तो करायचा। त्याला मी क्रंबल कोट करून घेतलेला आहे सगळा, आणि मी फक्त दोनच लेअर केलेले आहेत। याला व्यवस्थित वॉटरिंग वगैरे केलेलं आहे आणि याला क्रंबल कोट छान केलेला आहे। आता तो रेड वेलवेट म्हटलं म्हणजे कसं वेलवेट दिसलं पाहिजे ना, तर मी काय याची सजावट आत्ता करणार आहे की आपल्याकडे रेड वेलवेटचं क्रम घेतलेला आहे मी, आणि तो साईडून मी टोटली याला लावणार आहे। तुम्ही हाताने लावू शकता, अदरवाईज तुमच्याकडे पॅलेट नाईप असेल तर त्यानेही लावा। हाताने जर तुम्ही व्यवस्थित लावू शकत असाल तर तसं करा, किंवा अशी ही पद्धत असते। तुम्ही तेवढे एक्सपर्ट असाल तर असं हातात घेऊन तुम्ही साईडून असं लावू शकतात। मला रेड वेलवेट म्हटलं ना की तो वेलवेट सारखाच दिसला पाहिजे, म्हणून साईडला आपल्याला जास्त काही करायची गरज नाही आहे। हा रेड वेलवेट केक आहे, त्याचे क्रम केला आहे बारीक। तो क्रश केलेला आहे आणि तो असा साईडून मी लावते। तसं पण त्याला खूप छान चव असते, त्यामुळे तो खूप सुंदर लागतो केक। खूपच मस्त वास येतो आहे। पॅलेट नाईफनी पण तुम्ही लावू शकता, पण आता मला कसं हे व्यवस्थित करता येतं म्हणून मी हाताने लावते। थोडंसं आपलं खाली सांडतं, पण मग ते आपण नंतर साफ करू शकतो। आणि रेड वेलवेट म्हटलं म्हणजे टोटली तो वेलवेटसारखा दिसलाच पाहिजे। हे एक्स्ट्रा आहे ते आपण नंतर काढून घेणार आहोत। मी आता हे पूर्ण वरती पण कवरिंग करते। मी तुम्हाला मगाशीच बोलले ना की मला वेलवेट म्हणजे तो वेलवेटसारखा दिसायलाच लागतो। आता हे झाल्यानंतर ना आपल्याकडे असे बॉल्स असतात, ते आपण बॉल्स टाकायचे। तुम्हाला जसे हवे तसे बॉल्स टाका। नंतर मी ना छोटे छोटे हे असे हार्ट केलेले आहे। बाजारात ना आपल्याला बरंच काय काय मिळतं, आपण त्याच्या तसं करायचं छानपैकी सोपं घरगुतीत। एक तुम्हाला सांगू का, ही सजावट आहे ना ही अर्धा तास पण नाही, हा केक अर्धा तासात नाही फटकन होतो। म्हणजे मी तर तुम्हाला सांगू, मी 15 मिनिटात हा केक आहे हे। आता याच्यामध्ये आपण मध्येच हे असं रेड हार्ट असं ठेवू शकतो। काय पण तुम्ही कसं पण सजावट करू शकता। आणि हो, हा आपला व्हॅलेंटाईन डेजचा आहे, सो खूप छान दिसतो होतो आणि मस्त वाटतो। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली ना, तर जरूर कॉमेंट करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा।
आणि हो मला एक लाईक जरूर करा. धन्यवाद.